दारुगढ़ भये दारुगढ़। कोणाले बघ? होम मिनिस्टर। शाळेला उशीर होतो? होम मिनिस्टर। आज कामवाली बाई पण नाही आली? होम मिनिस्टर। पदरावरती सरकारी का मोरनाच राहवा, संसारातून वेळ काढून खेळ खेळूया नवा। नमस्कार, होम मिनिस्टरमध्ये मी आदेश बांदेकर आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो। आज ज्या वहिनींना भेटणार त्यांचं लग्नाआधीचं नाव म्हणजे माहेरचं नाव शीतल दिलीप परदेशी आणि लग्नानंतरचं नाव शीतल शैलेश जाधव। कसं जमलं लग्न? सुरुवात करूया आजच्या गप्पांना। चाकणमधल्या या गप्पा कशा रंगतात तेही बघूया। नमस्कार। नमस्ते। नमस्कार। मग काय मिस्टरांना कसं हा म्हणजे कसं बोलवता? अहो आत्ता कसं बोलवणार? अहो या ना। बर घ्या, उखाणा घ्या। बांदेकर येते घरा तोची दिवाळी दसरा। बर, होम मिनिस्टर साठी नाव घेते शैलेश रावांचे, हाच क्षण आमच्यासाठी साजरा। काय सांगता, नुकताच येऊन गेला दसरा, मला आता कळलं वहिनींचा चेहरा काय हसरा। कुठलं बालपण तुमचं? चाकण। चाकण। शाळा कुठली? कलाभवन वाणिज्य महाविद्यालय श्री शिवाजी महाविद्यालय। तुमचं बालपण कुठे गेलं? इथेच चाकणमध्ये। चाकणमध्ये कुठे? इथेच याच एरियामध्ये। नाही नाही, एरियाचं नाव असेल ना काहीतरी? माणिक चौक। माणिक चौक। आणि तुम्ही कुठे होता राहायला? माणिक चौक। माणिक चौक, दोघे माणिक चौक। वा वा वा, छान आहे वातावरण। कसं होतं शाळेत असताना? तुमची शाळा कुठली? श्री शिवाजी विद्यामंदिर चाकण। एकच शाळा? एकच शाळा। वा वा, एकाच वर्गात होता? नाही, दुसऱ्या। दुसऱ्या म्हणजे? तुकड्या वेगळ्या होत्या। तुकड्या, मला वाटलं ते पहिलीच होते तेव्हा तुम्ही दुसरी होता। तुकड्या वेगळ्या होत्या। तुकड्या वेगळ्या, पण इयत्ता एकच होती। इयत्ता एकच। बरं, शाळेत एकत्र जायचे तुम्ही लहान? नाही नाही। बरं, कसं तुम्ही कसे शांत होता शाळेत असताना? कसं काय शांत होते? त्यांना विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं तुम्ही का देता माऊली? शाळेत पण त्यांचा पेपर तुम्ही लिहायचा काय? शांत होत। शांत। आणि तुम्ही? मी होते ऍक्टिव्हिटीज मध्ये असायचे। कुठल्या कुठल्या? आर एस पी ला, मलखाम, रोप मलखामला। रोप मलखाम वगैरे त्याची आवड होती तुम्हाला खेळामध्ये? काय शांत राहून बरंच बोलतो हळूहळू, बिंदास बोला म्हणजे आम्हालाही कळू द्या। काय हो म्हणजे तुम्ही सगळ्या ऍक्टिव्हिटी मध्ये भाग घ्यायचे? तुम्हाला नाही ऍक्टिव्हिटी मध्ये आवड असल्या? नव्हती, कधीच नव्हती। पण तरी कसली आवड होती तुला? क्रिकेट। क्रिकेट खेळायला आवडायचं की बघायला? खेळायला। पण घरी कसं म्हणजे वातावरण? घरी व्यवस्थित, एकदम छान। तुम्ही ओळख करून देता सगळ्यांची? हो सांगा। कोणती? माझी मुलगी मोठी। बर, ही माझी आई। नमस्कार आई। हा माझ्या भावाचा मुलगा। बर, हे माझे वडील। नमस्कार बाबा। छोटी माझी। बर, रिद्धी। सासरे माझे। नमस्कार। हा जावेचा छोटा। बर बर। वरती जाऊबाई माझ्या। वरती जाऊबाई, अच्छा, नमस्कार। दीर। नमस्कार। आणि ही माझी वहिनी मोठी, तो मोठा भाऊ मागे। नमस्कार। हा मामांचा मुलगा। ही छोटी वहिनी। नमस्कार। छोटा भाऊ। नमस्कार। मोठ्या मामी। नमस्कार। मोठे मामा। नमस्कार। मधल्या मामी। नमस्कार। आणि छोट्या मामी आणि छोटे मामा। नमस्कार। त्यांचा मुलगा। बर। आणि या बाजूला सगळे? ह्या माझ्या मावशी। नमस्कार। त्यांची मुलगी या आमच्या काकू। नमस्कार। आणि मागे आमच्या मावशीचे पोतेकर मावशी। बरं बरं बरं। नमस्कार। सगळे आमच्या बिल्डिंग मधले? छान 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 छान, सगळे आलेत ना? हो, व्हेरी गुड। सगळ्यांच्या साक्षीनंच विचारतो। हो विचारा। कसं जमलं? 12वीत असताना काय प्रपोज केलं? कोणी? लास्ट मध्ये त्यांनी। तुम्ही? हो। का हो? म्हणजे डायरेक्ट 12वीला का प्रपोज केलं? त्यापूर्वी तर तुमची फक्त बघणं होतं। नाही, ते बघायचे यायचे मागे माझ्या। काय हो, तुम्ही कशाला मागे जायचे? 12वीला एक्झाम होते तेव्हा प्रपोज केलं होतं। नाही नाही, प्रपोज केल्यावर काय म्हणजे तुम्ही मनाची तयारी कशी केली एवढी की प्रपोज करायचंच? टेन्शन नाही आलं तेव्हा? नाही आलं। नाही आलं? पण मग काय झालं सांगा, तसं जमलं? नाही, तिला विचारलं। हां, काय? कॉलेजनंतर लग्न करायचं म्हणून। तुम्हाला कॉलेजनंतर लग्न करायचं आहे तर आत्ताच तुझा होकार आहे का असं अशा पद्धतीचं काही विचारलं?
काय म्हणाल्या त्या? तिने पहिल्या वेळेस काही जास्त उत्तर दिलं नाही. हां, विचार करून सांगते म्हणून सांगितलं. काय हो, कसला विचार करणार होते तुम्ही? काय म्हणजे शिक्षण चालू होतं ना, त्याच्यामुळे काही बोलले नाही मी. बरोबर, मग पुढे? मग नंतर हो म्हटले. कधी? फर्स्ट इयरला. फर्स्ट इयरला का? बारावीत का नाही हो म्हटलं? परीक्षा चालू होत्या बोर्डाच्या, बोर्ड एक्झाम. हा, मग रिझल्ट लागू द्या वाटलं. मग पुढे भेटण्याची ठिकाणं तुमची? कारण एवढ्या चाकणमध्ये, कॉलेजमध्येच. बरोबर, आमचं कॉलेज खूप लांब आहे गावापासून, 3-4 किलोमीटर. बाहेर भेटण्याची गरजच वाटली नाही जास्त, कारण कॉलेजला साधारण फर्स्ट इयर सेकंड इयरला आम्ही बरोबर होतो. बरोबर, एकच वर्गात होतो. मग जाणं येणं एकत्रच असायचं? वेगळे वेगळे जायचं, पण असायचे मागे पुढे. वर्गात एकच वर्गात होतो, त्यामुळे काय असायचं. मग त्यामुळे कुठे बाहेर भेटण्याचं किंवा पुण्यात जाऊन भेटायचं वगैरे असं कधी नाही? नाही जास्त, कधीच नाही. जास्त नाही म्हणजे आहे. काय हो, काय झालं? नाही तशी वेळ नाही. काय तशी नाही वेळ आली? नाही आली. इकडे ह्या म्हणतात पुण्यात भेटलो म्हणून. नाही, पुण्यात नाही. काय खरं सांगा माऊली? नाही, त्यांच्या मित्राच्या घरी भेटलो. पुण्यात नाही. मित्र कुठे राहतो? इथेच राहतात जवळ. त्यांची, त्यांचे मित्र आणि त्यांची बहीण माझी मैत्रीण. बरं, पण तुम्हाला टेन्शन नाही आलं? एवढ्या छोट्या, टेन्शन होतं. एवढ्या छोटं गाव, त्या गावामध्ये तुम्ही एकमेकांना आवडत होता, अशा वेळेला इतर कोणी बघितलं तर किंवा कोणाला संशय आला तर? हो, बोलताही नाही यायचं. नाही यायचं ना. पण कसं काय, मग घरी कळलं कधी? घरी फर्स्ट इयरलाच कळलं. कसं काय ते? पाहिलं आम्हाला बरोबर. कुठे? माझा मामे भाऊ होता कॉलेजला, बरोबर, त्याने पाहिलं, त्याला कळालं यांचं दोघांचं अफेअर चालू आहे. हा, मग मग घरी कळलं, मग खूप बंधनं आली घरी. काय तुमच्या बाबतीत काय झालं? जास्त नाही काय विषय. त्यांच्या घरी, घरापर्यंत विषयच जायचा नाही त्यांच्या. तिच्यावर बाहेर बाहेर जाण्या येण्याला बंधनं झाली होती. हां, आणि बोलता येत नव्हतं, जे कॉलेजमध्ये बोलायचं समजा. नाही, समोर एकमेकांचं बघणंही बंद झालं होतं. मग कसं मॅनेज केलं? 4 वर्ष साधारण विषय आमचा काहीच बोलणं बंद होतं. विषय बंद होतं, पूर्ण बंद. पूर्ण बंद. पण तुम्ही दोघं एकमेकांना कमिट केलेलं होतं? कमिट केलं होतं, पण मी असं मनाची तयारी केली होती की मम्मी पप्पा बघतील तिकडे करायचं लग्न. अच्छा. पण ते मागे यायचेच, आणि नंतर एकदा मला माझी जाऊ भेटली. मग मी तिला विचारलं कसं काय काय. तुम्ही, तुम्हालाही काळजी होती? जाऊबाईंना विचारलं मी कसं काय त्यांचं चाललंय, तर नाही म्हणे छान आहे, तू विचार कर. जाऊबाई म्हटल्या, त्यांचे लव्ह मॅरेज आहे जावेचं. माझ्या अनुभव होता त्यांच्या. त्याने मग शेवटी फायनली कधी मग परत भेटला? 4 वर्षानंतर. माझं बीकॉम झाल्यानंतर 4 वर्षांनी आम्ही लग्न केलं. डायरेक्ट? घरी माहिती होतं की नाही? घरी नाही, नव्हतं माहिती. मला स्थळ बघत होते, कॉन्टॅक्टच नाही, इथेच राहत होता. पण एकमेकांकडे बघणं नाही. त्यावेळेस एवढे मोबाईल पण नव्हते, लँडलाईन असायचं. पण एवढ्या छोट्या परिसरामध्ये समोरासमोर कधी क्रॉस होणं पण नाही झालं? झालं, पण नंतर टाळले विषय. 4 वर्षानंतर कुठे भेटला? मग माझी मैत्रीण तिकडे राहते, ते एकता नगरला. ती म्हटली की तू विचार कर, तो मुलगा तुझ्यासाठी एवढा तुझ्या मागे मागे येतोय, तू विचार कर एकदा. मग केला विचार? मग विचार केला मी. आणि लग्नाचा निर्णय घेतला? हो, मला स्थळ बघत होते ऍक्च्युली. पप्पा मम्मी ठरवायला गेले होते लग्न माझं. अच्छा. हो, निगडीला. मग मम्मी यांना सांगितलं, ठरलं वगैरे तर माझं लग्नच होईल. मग त्यांनी लगेच निर्णय घेतला. ऍक्च्युली माझे सासरे त्यावेळेला हॉस्पिटलमध्ये होते 15 दिवस. बर. त्यामुळे ते म्हटले थांब थोडा, आपण नंतर विचार करू. म्हटलं आता ही वेळ नाही आहे, लवकर काहीतरी तुम्ही निर्णय घ्या. मग आम्ही गेलो दोघे, बॉम्बेला गेलो. हे मला घेऊन गेले. मग डायरेक्ट मुंबई? मुंबईला घेऊन गेले. मावस बाबू इकडे कमी बोलता पण ऍक्शन फार करता. मग पुढे? मग तिकडे वैदिक पद्धतीने आमचं लग्न लावलं त्यांच्या मावस भावाने. तिथेच राहिलो आम्ही 2-3 दिवस. मग नंतर जावेने दीरांनी बोलवलं आम्हाला इकडे. नाही, पण तुमच्या घरी कधी कळलं? मग गेल्यानंतर लगेच मला बोलवत होते माझे छोटे मामा सारखे, फोन करत होते तू मागे मागे, तू जाऊ नको. आणि तुमच्या घरी? नाही, मी निघतानाच मोठ्या भावाला फोन करून सांगितलं. काय तुम्ही घेऊन चाललोय म्हणून. दोघेच गेला मुंबईला? 2 मित्र होते त्यांचे. बरोबर. आणि कसे गेले? कार, गाडी? मित्राची कार होती. आणि डायरेक्ट गेले? पण तुम्ही मनाची तयारी केली होती लग्न करणार तर त्यांच्या बरोबर. तुम्ही ठरवलं होतं लग्न करणार तर यांच्या बरोबर, त्यामुळे प्रश्नच येत नव्हता. मग मुंबईत फक्त 4 जण लग्नाला होते? त्यांचे भाऊ होते. हो, आम्ही माझा, बाकी कोणी नाही, 2 मित्र आणि आम्ही दोघं. वैदिक पद्धतीने झालं तिकडे. नाही, पण तुमच्या माहेरी शोधाशोध नाही झाली? खूप खूप. मग फोनच बंद करून टाकला त्यांनी. ह्यानी? हो.
म्हटलं ना कमी बोलतात पण जास्त भावांचा माझ्या खूप विरोध होता दोघांचाही. स्वाभाविक आहे, तुमच्यावरती खूप प्रेम असणार ना, त्यामुळे असणार. आता किती वर्ष झाली लग्नाला? 11 वर्ष होतील आता 17 नोव्हेंबरला. 11 वर्ष 17 नोव्हेंबर होतील. हो, पण आता कसं वाटतंय? छान आहे आता. आई वडील पण खुश आहेत. छान आहे आता, है ना? तुम्हाला कसं वाटतंय आता? व्यवस्थित वाटते, छान वाटते. आणि जे रोष होता सगळ्यांचा तो काहीच नाहीये, त्याचा खूप आनंद वाटतो. बाकी काय नाही, 11 वर्षाची तपश्चर्या फळाला आली आहे. बरं, आज तुम्ही कोणाला मिस करताय? सासूबाईंना खूप. मी भेटले नाही ऍक्च्युली त्यांना, पण वाटतं मुलींसाठी माझ्या हव्या होत्या म्हणून. तुम्ही कोणाला मिस करताय? आईलाच. कसं म्हणजे आईंचा स्वभाव कसा होता? जास्त माझ्यावर जीव होता आणि खूप कष्ट केले आईसोबत. ते तुमचं बालपण कसं गेलं? बालपण चांगलं गेलं, कारण वडिलांनी कुठली गोष्ट कमी करून नाही दिली, कमी पडून नाही दिली. एखादी गोष्ट मागितली की मिळायची. आज हे सगळं वैभव बघायला आई पाहिजे होती असं वाटतं. माझे आई वडील आहेत, ते पण प्रेम करतात, पण सासू हव्या होत्या. आता नको डोळ्यात पाणी, म्हणजे त्यांना जिथे कुठे असतील तिथे तुमचं वैभव, तुमचं सुख बघून खूप आनंद होत असतो. आनंद झाला असता हो ना, प्रत्यक्ष असतात. बरं, मग पहिला पिक्चर कुठला बघितला दोघांनी लग्नानंतर? आधी तर सांगितलं तरी चालेल, पाहिलाच नाही ना. पाहिला नाही. बरं, लग्नानंतर कुठला? शूट आउट ऍट लोखंडवाला. काय पहिला पिक्चर आहे. बरं, आता या ठिकाणी पहिला खेळ कुठला बघूया. या पहिल्या खेळामध्ये 10 संधी तुम्हाला. पट्टीच्या अलीकडे सोंगटी ठेवायची आणि कॅरम खेळतो तशी मारायची, आणि पुढे ही जी पट्टी लावलेली आहे त्याच्या पुढे ती थांबली पाहिजे. 3 सोंगट्या थांबल्या की 1000 रुपयाचं बक्षीस, आणि त्यानंतर प्रत्येक सोंगटीला 200 रुपयाची, म्हणजे 200 रुपये वाढ होत जाणार. सगळ्यात शेवटी एक क्वीन आहे, ती क्वीन जर थांबली तर थेट 2 गुणांची वाढ होणार. बघूया किती बक्षीस मिळवणार. व्हेरी गुड. ए, ओ, नमस्कार. आता तुम्ही सगळ्यांनी बोलायचं. काय, जेव्हा ही बातमी कळली तेव्हा काय होती परिस्थिती? टेन्शन मध्ये होते सगळे घरात. हा, आणि मग नंतर काय आलं आम्हाला लग्न झालंय म्हणून. पण तुम्हाला अंदाज आला होता ना? हो, आला होता. पण आता कसं वाटतंय? आता चांगलंय. आता चांगलंय. जावई कसं आहे? छान आहे. हा, छान आहे. एवढेच कमी बोलतात का? हो, खूप कमी. आज तरी बोलले तुमच्या बरोबर. काय सांगता, बरं झालं मी आलो. द्या, अजून कोण बोलणार? आजच्या कार्यक्रमाची सगळी तयारी माझ्या जावेने केली. अच्छा अच्छा. कालपासून तयारीच चालली आहे त्यांची, घर आवरणं हे सगळं. हो, एरवी नसतं आवरलेलं. खूप आवरलेलं असतं. बरोबर, मला वाटलं मी येणार म्हणून केवढं काम होतं घरात. आवरलेलं असतं खूप नेहमी. माझं ऍक्च्युली लव्ह मॅरेजच आहे आमचं दोघांचं. म्हणजे घरात सासूबाई माझ्या लग्नाच्या अगोदर 6 महिने एक्सपायर झाले, त्याच्यानंतर मग आम्ही 6 महिन्यानंतर म्हणजे त्यांच्या मामाच्या मुलीचं त्यांचं ठरलं चाललं होतं. पण मग त्यांनी मला डायरेक्टली नेलं. तुम्हाला कुठे नेलं? मला रायगडला नेलं डायरेक्ट. रायगड? हो, कारण की ऍक्च्युली माझ्या आम्ही 6 जणी बहिणी. आम्ही तुम्ही 6 जणी बहिणी, आणि मी वडिलांचा खूप मोठा आधार होते. लहान भाऊ माझा, खूप लहान भाऊ आहे माझा. तर मग मी खूप कष्ट करायचे, म्हणजे आमचं ॲक्च्युली किराणा मालाचं दुकान. तर मग मी असा विचार केला होता की वडिलांना नको जास्त टेन्शन, म्हणून मग मी त्यांच्याबरोबर गेले रायगडला गेले. तिथं 15 दिवस होते. तर इथं म्हणजे ॲक्च्युली ते दत्ताभाऊ नाणेकर इथं खूप प्रख्यात होते. ते एक्सपायर झाले आत्ताच, म्हणजे त्यांना 6-7 वर्ष झाले. आणि आता त्यांचा मुलगा पण 16 वर्षाचा होता, तो पण ॲक्सिडेंटमध्ये गेला. तर त्यांनी आमचं लग्न लावून दिलं. त्याच्यानंतर मग सासरे आमचे एकटेच घरी असायचे, सासूबाई नव्हत्या. आणि सगळे दोघंच त्यांचे सासऱ्यांची काळजी घ्यायचे. तर मग आम्ही विदिन 6 महिन्यात लग्न केलं. आणि त्याच्यानंतर तरीपर्यंत बाकीच्या म्हणजे जाधव परिवारांचा खूप मोठा हे होता आम्हाला, की विरोध होता. त्याच्यामुळं मग तरी वडील म्हटले माझ्यासाठी तरी या तुम्ही. मग आम्ही गेलो होतो 17 नोव्हेंबरला आम्ही गेलो होतो.
हाँ लग्न केलं 19 नोव्हेंबरला आणि आम्ही आलो 26 नोव्हेंबरला आलो. 17 नोव्हेंबरला लग्न. 5 वर्षाचा डिफरन्स आहे आमच्या दोघांच्या. पण नोव्हेंबर एकंदरीत आवडतो. नोव्हेंबर त्यांची 17 त्यांची 17 आणि हां सेम दोघांची 17 नोव्हेंबर. हो हो काय बात आहे. आज टेलिकास्टची तारीख सुद्धा 17 नोव्हेंबर आहे. अरे बापरे टेलिकास्टची. तर त्याच्यानंतर मग आज माझ्या लग्नाला आता 15 वर्ष कम्प्लीट होतील. माझे आई वडील काही बोलत नाही अजून. तर त्याच्यामुळं आहे तो आधार सगळा जाधव परिवारांचा आहे. आणि माझ्या आई बाबा अजूनही बोलत नाही. बोलत अजून समोरच माझ्या वडिलांचं दुकान आहे. आणि जिथं म्हणजे इथं जाऊबाईंचं आमचं एक फ्लॅट शेजारीच आहे. तर जाऊबाईंच्या शेजारच्या 15 वर्ष झाली असतील तर आपण आव्हान करूया आई बाबा म्हणून. फक्त मला माझ्या वडिलांना एकच सांगायचंय की तुमच्याकडे बघून मी फक्त केले माझी चूक झाली मान्य. मला फक्त तुमचा एक आधार गेलाय मान्य. पण मी काय केलं ते चूक नाही केलं माझं समाज आहे. तर तुम्ही काही का वेळ ना मला घेऊ नका घरात. तुम्ही फक्त एक माझ्या नवऱ्याला रिस्पेक्ट द्या जावायचा मला मुलीचा मान द्या एवढंच मला बोलायचं. या तुम्ही या निमित्तानं या माऊलीनं आवाहन केलेलं आहे बाबांना. आणि मीही विनंती करतो की झालं गेलं विसरा. थोडंसं मन मोठं करा. तुम्हाला झालेला त्रास समजू शकतो पण आता या सगळ्या सुखामध्ये तुमच्या आशीर्वादांची कुठेतरी उणीव आहे. ते आशीर्वाद द्या आणि लेकरांना जवळ करा. बरं आता यानंतर ह्या अभिनय करणार आणि तुम्ही सगळ्यांनी ओळखायचं आहे. अभिनय तुम्ही करायचा. तुम्ही सगळ्यांनी ओळखायचं. बक्षीस मिळवून द्यायचं. हा पहिला अभिनय ते करणार आहे. चित्रपटाचं नाव आहे 1 2 3 तुम्हाला मुद्द्याचं बरं येतो. झी मराठी कडून ही भेट असते तुमच्या. घ्या पुढची चिठ्ठी घ्या. गाणं आहे हा त्यांनी तेच करणार अभिनय. तुम्ही मी करते ना त्यांनाच. हिंदी गाणं आहे 1 2 3 डफली वाली काय कनेक्शन आहे ना. तेव्हा आम्ही होणार डफलीकडे बघत नव्हता. आता ही उचलली डफली की त्यांनी वाजवली काय नातं आहे. पण गाणं म्हणा कुठलं होतं ते सगळ्यांनी म्हणा. डफली बस पुरे पुरे घ्या. झी मराठी कडून ही भेट आवत. तिसरी चिठ्ठी घ्या. आता म्हण ओळखायची आहे. बोलायचं नाही. अभिनंदन. पेपर कडून ही भेट वस्तू तुमच्यासाठी. तुमच्या 3 अपेक्षा सांगा मिस्तरांकडून. फिरायला न्यायचं मान्य आहे. मान्य आणि मुलींना वेळ द्यायचा. याच्यावर तुमचं काय म्हणणं. मोठी मुलगी साधारण शाळेतनं दुपारी 4-5 वाजता येते. त्याच्यानंतर ट्युशनला तिला सांगितलं होतं ट्युशन लावू नको तिला. ट्युशनला गेली तर संध्याकाळी डायरेक्ट 8-9 वाजता येते. बरोबर. मग 8 नंतर तुम्ही बाहेर असता का. साधारण 10:30-11 वाजता मी घरी जातो. काय करता आपण. खरेदी विक्रीचा व्यवसाय आणि प्लॉटिंगचा विषय. त्यामुळे तुम्हाला सतत बाहेर राहावं लागतं. बाहेर असतो तुम्हाला. आणि तिसरी चिडचिड कमी करायची. हे कसं काय जमेल. माझ्यापेक्षा ती जास्त करतो. पण त्या म्हणतात तुम्ही जास्त करता म्हणून. त्यांची अपेक्षा आहे चिडचिड कमी करा. तर याच्यावर आपलं काय म्हणणं. प्रयत्न कर. तुमच्या 3 अपेक्षा सांगा. तिने फक्त मुलींना मारण केली नाही पाहिजे बाकी काही विषय नाही. मी एकटीच असते त्रास दिला किंवा काही चुकलं तर मग मारायलाच पाहिजे ना. नाही नाही मुलांना कधी मारू नये. मारण्याच्या मताच्या विरोधातला मी असल्यामुळे मुलांना हात लावू नये या मताचा. हट्टीपणा जास्त कर. हट्टी स्वभाव सारखं काय हो. म्हणजे हट्टीपणा कमी करा असं त्यांचं म्हणणं आहे. ही अपेक्षा आहे. काय होणार आहे का बदल. हो होईल ना. नाही मला नाही वाटत. तिसरी अपेक्षा. तिसरी बाकी काय ना. आज क्षमा मागायची तर कुणाची मागणार आणि धन्यवाद द्यायचे तर कुणाला देणार. बोला. क्षमा आई वडिलांची. काही चुकलं असेल तर माफ करा मला. दोघा भावांची, धीरांची, जावेची,
सासऱ्यांची काही चूक झाली असेल तर, आणि आभार पण त्यांचेच. तुम्ही? मोठ्या भावाने खूप आदर दिला, वडिलांनी वेळोवेळी मदत केली, शैक्षणिक ज्ञान त्यांच्याकडून जास्त मिळाले. आजसुद्धा कुठली गोष्ट माहिती करायची असेल किंवा काही विचारायचं असेल तर वडिलांना विचारल्याशिवाय मी करत नाही. मग काय त्यांना धन्यवाद म्हणणार की सॉरी? धन्यवाद आणि सॉरी. त्याच्या मम्मी पप्पांचे मागावे लागेल बघ. हो, कारण ते राहिलं ना लग्नात, ते सगळं कपडे शिवणं वगैरे. चला, क्षमा मागितलेली आहे, धन्यवाद दिलेले आहेत, आणि त्याचबरोबर आता दोन्ही कुटुंब आनंदाने नांदत आहेत, ते सगळ्यात जास्त महत्त्वाचं आहे. एकत्र आहेत सगळे आणि झी मराठीकडून देऊया ही भेटवस्तू तुम्हाला. अभिनंदन. आणि वहिनींना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठणी. अभिनंदन. अभिनंदन. हसत खेळत रंगलेला आजचा भाग इथेच संपतो आहे. पुन्हा भेटूया अशीच एक पैठणी घेऊन होम मिनिस्टरच्या पुढच्या भागात. नमस्कार.